अहमदनगर शहरात रामवाडी झोपडपट्टी या भागात जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते माननीय साहेबान जागीरदार तसेच उद्योजक अफजल शेख यांचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आलेला आहे। यांचा ह्या घटनेशी कोणताही संबंध नसताना, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा कोणताही संबंध नसताना या मुस्लिम समाजातील दोन सामाजिक कार्यकर्त्यांना विनाकारण गोवण्यात आलं। त्या संदर्भात आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब ओला साहेब यांना निवेदन देऊन या घटनेची संपूर्ण सखोल चौकशी करावी, त्यांनी स्वतः या घटनेचं बारकाईने चौकशी करावी आणि निरपराध जे साहेबान जागीरदार आणि अफजल शेख आहे यांना या गुन्ह्यातून वगळावं अशा प्रकारचं निवेदन आज आम्ही या माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना दिलेलं आहे। तसंच शहरातील जनतेने शांतता आणि सुव्यवस्था आता अबाधित ठेवावी, कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये। विनाकारण दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं कोणतेही कृत्य करू नये। सोशल मीडियाचा वापर करताना तो जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक करावा, जेणेकरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल। अशा प्रकारचं कोणतेही वर्तन आपल्या हातून घडणार नाही याची दक्षता दोन्ही समाजातील लोकांनी, तरुणांनी आणि विशेषतः सामाजिक कार्य करणाऱ्या तरुणांनी याचं प्रबोधन करावं। दोन समाजामध्ये वैमनस्य निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असं मी जाहीर आव्हान करतो। त्याला जातीय रंग देण्याचं गेल्या 2-3 महिन्यापासून नगरमध्ये प्रकार चालू आहेत असं वाटतं। आता इलेक्शन जवळ आले आहेत म्हणून दोन समाजामध्ये फूट निर्माण करण्याचा हा जाणीवपूर्ण प्रयत्न आहे। कालची घटना, रामवाडीची घटना अत्यंत क्षुल्लक अशी घटना असताना त्याला जातीय रंग देण्यात येत आहे। दोन सामाजिक कार्यकर्ते अफजल शेख आणि साहेबान जागीरदार ते सातत्याने समाजासाठी लढतात, समाजासाठी समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करत असतात, समाजाच्या वेगवेगळ्या मुद्द्यावर घेऊन ते आंदोलनं करतात, त्यांना सहकार्य करतात। अफजल शेख तर दही अंडी शिवजयंती वगैरे साजरी करून दोन समाजामध्ये सलोखा कसं निर्माण करायचा त्याचा सातत्याने प्रयत्न करत असताना त्यांचं नाव घेऊन जाती दंगल निर्माण करण्याचा प्रयत्न हा किती अन्यायपूर्वक काम आहे। यासाठी शहरातील सर्व सामाजिक संघटना आज SP साहेबाकडे आले होते, सर्वांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं। या घटनेमध्ये, कालच्या रामवाडीच्या घटनेमध्ये या दोघांचा कोणताही संबंध नाही, संपर्क नाही किंवा या घटनेची काही देणं घेणं नसताना ते तिथं उपस्थित नसताना सुद्धा त्यांच्यावर FIR करून 307 कलम लावण्यात आला। याबद्दल संपूर्ण समाजामध्ये आणि लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे आणि यापोटी सर्वजण इथे SP साहेबाकडे आलो होतो। SP साहेबांनी या संदर्भात स्वतः चौकशी करून ठोस कारवाई करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं आणि आम्ही सर्वांनी मिळून आपल्या अहमदनगरची परंपरा जी शांततेची, सौहार्दाची आणि गंगा जमुना संस्कृतीची आहे आपण सर्वजण मिळून ती अबाधित ठेवूया।